आज आमचे नेते राष्ट्रवादीचे माजी मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या बी टीमनं जी कारवाई केली आहे त्याचा हातकणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निषेध व्यक्त करतो। गेल्या 4-6 महिन्यापाठीमागे सुद्धा ईडीनं अशा पद्धतीचा प्रयत्न केला होता, त्यावेळी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या घरी संजय गांधी निराधार महिलांची कागदपत्र, दवाखान्या हॉस्पिटलमधल्या पेशंटची कागदपत्र याच्या पलीकडं त्या ईडीच्या हातामध्ये काय लागलं नाही, आणि म्हणून पुन्हा एकदा आदरणीय मुश्रीफ साहेबांना त्यांच्या कामामध्ये व्यत्यय आणायचं, त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करायला लागलेला आहे। आज त्यांच्या घरावरती परत ईडीने जी चौकशी लावलेली आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। भारतीय जनता पक्ष काम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना अशा पद्धतीनं त्यांच्या विरोधामध्ये जी कारवाई करायला लागलेली आहे त्याचा आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो। आम्हा सर्वांना विश्वास आहे आदरणीय मुश्रीफ साहेब अशा कोणत्याही कारवाईला भीक घालणार नाहीत, ते पुन्हा एकदा लोकांच्या सेवेमध्ये तत्पर राहतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।